विद्यार्थी मित्रांनो आता आपण भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत त्याला इंग्रजीत बेसिक फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं मित्रांनो जेव्हा हां बघा आपल्या भारताची राज्यघटना तयार करत असताना आपल्या राज्यघटनेचे जे शिल्पकार होते शिल्पकारांनी काय केलं की इतर देशांच्या ज्या राज्यघटना होत्या त्यांचा व्यवस्थित अभ्यास केला म्हणजे इंग्लंडची राज्यघटना असो ब्रिटनची राज्यघटना असो अमेरिकेची राज्यघटना असो ह्या राज्यघटनांचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला नंतर असं बघितलं की ह्या म्हणजे इतर देशांच्या राज्या राज्यघटनांमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या भारती भारतातील परिस्थितीशी कशा पद्धतीने म्हणजे भारताच्या परिस्थितीला कशा पद्धतीने लागू होतील व भारतातील आ... आर्थिक परिस्थिती असो सामाजिक परिस्थिती असो पर्यावरणीय परिस्थिती असो सांस्कृतिक परिस्थिती असो इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करत असताना त्या देशातील राज्यघटनां घटनांमध्ये ज्या चांगल्या तरतुदी की ज्या भारतातील सामाजिक आर्थिक सांस्कृतिक भौगोलिक परिस्थितीला चांगल्या असू शकतील बरोबर तर त्या त्या सर्व तरतुदीचा सखोल अभ्यास करून त्या काही तरतुदींचा भारताच्या राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला आणि अर्थातच त्याच्यामागील उद्देश हाच होता की भारतातील सर्व नागरिकांना भारतातील नागर नागरिकांना किंवा भारतीय नागरिकाला आनंदाने सुखासमाधाने सुखासमाधानाने जगता यावं त्या भारतीय नागरिकाला त्याच्या हक्कांविषयी जाणीव असावी आणि त्या हक्कांचा आधार घेऊन भारतीय नागरिक आनंदाने सुखासमाधानाने जगू शकेल बरोबर आपण जर आ, हे बघितलं की प्रत्येक देशाची राज्यघटना जी असते ती वेगवेगळी असते प्रश्नच नाही आणि म्हणूनच भारताची राज्यघटना जी आहे ती इतर देशांपेक्षा खरोखरच वै वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि वेगळी आहे जरी भारती भारताच्या राज्यघटनेच्या शिल्पकारांनी इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्याच्यातील काही तरतुदींचा व्यवस्थित अभ्यास करून त्या तरतुदी भारतीय देखील त्यांचा त्या तरतुदींचा समावेश करून घेतला परंतु त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे असे अ, बदल करण्यात आढळून येतात आणि ते बदल जे होते भारतातील प्रत्येक नागरिकास प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला त्याचे अधिकार त्याचे हक्क मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिक सुखासमाधानाने कशा पद्धतीने जगू शकेल ह्या सर्व तरतुदींचा येथे ह्या सर्व तरतुदींचा येथे आपण काय म्हणू की विचार केलेला आढळतो आणि म्हणूनच भारताची राज्यघटना जी आहे ती इतर देशांच्या राज्यघटनेपेक्षा वेगळी आहे बरोबर राज्यघटनेमधील राज्य आपल्या राज्यघटनेत राज्य देशातील जनता आणि शासन यांच्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत आणि अर्थातच मी मग सांगितलं की जनतेच्या सुरक्षिततेसाठी मूलभूत हक्क असतात बरोबर नंतर भारता म्हणजे सरकारमध्ये किंवा जनतेमध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या किंवा संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी शासन न्याय व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे बरोबर आता आपण थोडक्यात भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत ती थोडक्यात अभ्यासूयात बरोबर भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी वक्लिष्ट अशी राज्यघटना आहे आता बघा बाळांनो मग मी सांगितलं मागील तासाला की भारतीय राज्यघटनेत सध्या तीनशे सत्त्याण्णव कलमे असून चौदा परिशिष्ट्ये आहेत बरोबर आतापर्यंत आपण बारा परिशिष्टे असं म्हणत होतो परंतु कितीही परिशिष्टे आहेत चौदा बरोबर त्याचप्रमाणे शंभरपेक्षाही जास्त वेळा घटनादुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत आपण जर मार्च दोन हजार एक मिनिट मार्च दो मार्च दोन हजार वीसचा जर, जर आपण विचार केला बाळांनो तर मार्च दोन हजार वीसमध्ये एकशे वी एकशे वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे एकश एकशे वी एकशे चौथी म्हणू शकतो आपण त्याला घटनादुरुस्ती मार्च दोन हजार वीसमध्ये करण्यात आलेली आहे बरोबर नंतर आपली जी राज्यघटना आहे ती अमेरिका व इंग्लंड यांच्या राज्यघटनेवरून तयार करण्यात आलेली आहे आपल्या राज्यघटनेमध्ये केंद्र व राज्य सरकार या दोघांसाठीही मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरसाठी तीनशे सत्तर हे वेगळे कलम देण्यात आले होते परंतु दोन हजार वीसमध्ये तीनशे सत्तर कलम जे होतं ते वगळण्यात आलं हे आपल्याला माहीत असेल बरोबर आणि म्हणूनच की काय राज्यघटना जी आहे आपली तिचं स्वरूप जे आहे ते क्लिष्ट स्वरूपाचं बनलं आहे आपण जर राज्यघटना वाचण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा आपल्याला ती व्यवस्थित समजू शकत नाही त्यामुळे राज्यघटनाचे राज्यघटनेला वकिलांचे नंदनमण असे म्हटले जाते नंदनवन असे म्हटले जाते आता पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संसदीय शासन प्रणाली बरोबर मग मी सांगितलं की भारताने ब्रिटिश पद्धतीची संसदीय शासन प्रणालीचा अवलंब केलेला आहे मग ह्या आपल्या शासन प्रणालीमध्ये लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती यांचा समावेश होतो आणि अर्थातच आपल्या देशाचा प्रमुख कोण असतो राष्ट्र राष्ट्रपती असतात आणि राष्ट्रपती काय करतात की ज्या पक्षाला बहुमत असतं त्या पक्षास सरकार बनविण्यास सांगितले जाते राष्ट्रपतींतर्फे तर्फे आणि अर्थातच पंतप्रधान आणि पंतप्रधानांचे जे मंत्रिमंडळ असतं ते जनतेने निवडून दिलेल्या संसदेला अर्थातच जबाबदार असते आणि राज्यघटनेतील कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे सरकारने राज्य कारभार करणे आवश्यक आहे आता तिसरं वैशिष्ट्य आहे संघराज्यात्मक बरोबर तिसरं वर्ष वैशिष्ट्य आहे संघराज्यात्मक भारतामध्ये अठ्ठावीस राज्य व नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत बरोबर केंद्र व राज्य यांच्यात केंद्रसूची राज्यसूची सामाजिक सूची अशी विभागणी करण्यात आलेली आहे परंतु आपण पाहतो की सर्व अधिकार जे असतात ते केंद्रालाच देण्यात आलेले असतात आणि भारताच्या राज्यघटनेचं अजून एक वैशिष्ट्य काय बाळांनो की अर्थात भारतात एकच राज्यघटना आहे एकच न्यायालय आहे एकच ध्वज आहे एकेरी नागरिकत्व आहे ह्या सर्व गोष्टी भारती भारताच्या राज्यघटनेने स्वीकारलेल्या आहेत बरोबर आणि अर्थातच केंद्र सरकार जे आहे अतिशय शक्तिशाली आहे बाळांनो आपलं नंतर चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धर्मनिरपेक्ष मागील एका व्हिडिओमध्ये मा आपण बोललो की मी सांगितलं तुम्हाला की भारताला कुठल्याही असा एक काय म्हणतो आपण धर्म नाही भारता ना भारता भारता आहे भारताचा एकही धर्म असा राष्ट्रीय धर्म म्हणून नाही आहे बरोबर भारतामध्ये सर्व धर्म गुन्हा गोविंदाने राहत आहेत मागील धड्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या प्रकरणामध्ये की भारतामध्ये एकूण आठ धर्म आहेत बरोबर आणि भारत हा देश जो आहे तो धर्मनिरपेक्ष आहे बाळांना बरोबर म्हणजे काय आहे की भा प्र भारतातील प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माप्रमाणे वर्तन करता येतं आपल्या धर्मामध्ये काय रीती रूढी परंपरा वगैरे जे काय सण उत्सव वगैरे ते साजरा करण्याचा प्रत्येक रा नागरिकाला अधिकार दिलेला आहे भारतातील कोणत्याही नागरिक कोणतीही नागर कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही नागरिक धर्मांतर करू शकते इत्यादी नंतर पाचवं वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं ते म्हणजे मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स भारताला म्हणजे भारताच्या नागरिकांसाठी मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आलेली आहे मग मूलभूत हक्क जे आहेत ते सहा आहेत बरोबर आता समानतेचा हक, <coughs> समानते हक्क कलम चौदा ते सॉरी कलम चौदा ते अठरा हे समानतेच्या हक्कांविषयी भाष्य करतं स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस स्वातंत्र्याच्या हक्कांविषयी भाष्य करतं पिळवणूकी विरुद्धचा हक्क कलम तेवीस ते चोवीस धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क एकोणतीस व तीस घटनात्मक उपाययोजनाचा हक्क कलम बत्तीस ते पस्तीस अशा पद्धतीने हे मूलभूत हक्क भारतीय नागरिकाला महा बहाल करण्यात आलेले आहेत आणि ते एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं नंतर स्वतंत्र न्या व्यवस्था हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक प्रौढ मदाधिकार म्हणजे मूल जेव्हा अठरा वर्षाचं पूर्ण होतं तेव्हा त्याला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि अर्थातच सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी साक्षर निरक्षर ह्या सर्व प्रकार सर्व लोकांसाठी एकच मतदान यादी तयार करण्यात आलेली आहे बाळांनो नंतर न्यायालयीन पुनर्विलोकन बरोबर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे नंतर तुलनात्मकदृष्ट्या लवचिक आपली जी राज्यघटना आहे ती तुलनात्मकदृष्ट्या लवचिक आहे बरोबर आणि म्हणूनच की काय जर काही कलम जर आपल्याला कलमांमध्ये जर बदल करायचे असतील तर आ, बदल केले जातात आणि एक आपण म्हण नवीन अमेंडमेंट म्हणून ते समोर येतं नंतर एकेरी नागरिकत्व इतर देशांमध्ये दे दुहेरी नागरिकत्व आहे परंतु भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे आणि मग याच्यामुळे काय होतं बाळांनो की ज्या फुटीर प्रवृत्ती असतात त्यांना आळा बसतो आणि पर्यायाने राष्ट्रीय ऐक्य आपलं वृद्धिंगत होण्यास मदत होते सार्वभौम प्रजासत्ताक बरोबर सार्वभौम प्रजासत्ताक हे भारतीय राज्यघटनेचं एक महत्त्वाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं सार्वभौमत्व म्हणजे काय की भारतावर कोणत्याच बाह्य किंवा अंतर्गत अंतर्गत शक्तीचे किंवा सत्तेचे वर्चस्व नाही प्रजासत्ताक म्हणजे काय बाळांनो की प्रजेने निवडून दिलेले शासन म्हणजे प्रजासत्ताक नंतर न्यायमंडळाचे स्वातंत्र्य नंतर मूलभूत कर्तव्य व मार्गदर्शक तत्वे यांची तरतूद भारतीय राज्यघटनेत बेचाळीसव्या दुरु घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश के केलेला आहे त्याचप्रमाणे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये मार्गदर्शक तत्वांचाही समावेश करण्यात आलेला आहे नंतर चौदावं वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं ते म्हणजे केंद्र व राज्य यांच्या अधिकारांची विभागणे बरोबर म्हणजे भारतीय घटनेत किंवा राज्यघटनेतमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये केंद्र व राज्य यांच्या अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे म्हणजे काय की केंद्राचे अधिकार व जबाबदाऱ्या त्याचप्रमाणे राज्यांच्या जबाबदाऱ्या व अधिकार यांची वर्गवारी ही केलेली आढळून येते काही प्रकरणांमध्ये समजा राज्य सरकार राज्य सरकारच्या काही प्रकरणांमध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नाही अशाही काही तरतुदी केलेल्या आहेत सरस्वी त्या राज्यावर तो निर्णय सोपवण्यात येतो हे सर्व काय बाळांनो आपल्या राज्यघटनेचे ही राज्यघटनेचीही वैशिष्ट्ये आहेत तर आपण राज्यघट भारताच्या राज्यघटनेची एकूण चौदा वैशिष्ट्ये ही थोडक्यात अभ्यासलेली आहेत किती चौदा वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत हे इथे आहे ही चौदा वैशिष्ट्ये थोडक्यात अभ्यासलेली आहेत आता मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेचे महत्व किंवा त्याला आपण म्हणतो इम्पॉर्टन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे आपण थोडक्यात अभ्यासूया भारतीय राज्यघटनेचे महत्त्व आपल्याला विशद करण्यासाठी काही उपमुद्द्यांचा आधार घ्यावा लागेल बाळांनो तर म्हणजे असं की भारतीय राज्यघटनेमुळे जनमानसात राष्ट्रीय भावना विकसित झालेल्या आहे की देशाविषयी प्रेम आदर निर्माण झालेला आहे राज्यघटनेने हे काम केलेलं आहे बरोबर तसंच देशाची सार्वभौमत्व टिकून राहावं देशाचं सार्वभौमत्व टिकून राहावं देशामध्ये एकात्मता जोपासली जावी यासाठी भारतीय नागरिकाची काय कर्तव्य आहेत या कर्तव्यांची आहे? यादीच भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले आहे बरोबर दुसरं महत्त्व काय आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये मुळे जनमानसात असणारे जे मतभेद आहेत ते कमी होण्यास मदत झाली आहे नंतर तिसरं महत्त्व काय बाळांनो की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत हे आपण वैशिष्ट्यांमध्ये अभ्यासलं बरोबर तर भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे काही मूलभूत हक्क का बहाल केलेले आहेत बरोबर तर त्या मूलभूत हक्कांविषयी जाणीव निर्माण करून देणं किंवा ते हक्क भारतीय नागरिक कशा पद्धतीने मिळवू शकतो भारतीय नागरिकाच्या हक्कांवर जर गदा येत असेल किंवा भारतीय नागरिकाची हक्क नागरिकाचे हक्क जर एनकेन प्रकारे जर डावलले जात असतील त्याच्या हक्कांचं उल्लंघन होत असेल तर कशा पद्धतीने ती व्यक्ती न्या मार्ग म्हणजे न्यायालयीन न्यायालयीन प्रक्रियेद्वारे किंवा न्यायिक मार्गाने आपले हक्क परत मिळवू शकते हे सर्व भारतीय राज्यघटनेमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे त्याचबरोबर जे काही मानवाचे जे अधिकार आहेत हक्क आहेत त्यांचा कुठेही गैरवापर होणार नाही अतिरेक होणार नाही ह्याचं देखील इथे आपल्याला म्हणजे त्याच्यावर सुद्धा नियंत्रणे राज्यघटनेने घालून दे दिलेल्या आहेत बरोबर पुढचं महत्त्व काय बाळांनो चौथं महत्त्व काय आहे कायद्याचे राज्य प्रस्थापित केले भारतीय राज्यघटनेने कायद्याचे राज्य जे आहे ते प्रस्थापित केलेले आहे बरोबर म्हणजे काय की राज्यघटनेत राज्यघटनेने देशात कायद्याचे राज्य निर्माण केले लोकांचे राज्य निर्माण लोकां होऊ दिले नाही आणि म्हणूनच काय होतं बाळांनो की एखादा सत्ताधीश कितीही श्रीमंत असो कितीही पॉवरफुल असो मग त्याच्या स म्हणजे सत्ताधीशाच्या लहरीप्रमाणे किंवा मर्जीप्रमाणे त्याला राज्य चालवण्याची मुभा किंवा अनुमती राज्यघटनेने दिलेली नाही आहे त्याला राज्यघटनेमध्ये राज राज दिलेल्या मार्गांचे अवलंबन करणे बंधनकारक आहे बरोबर नंतर पाचवं महत्त्व आपण बघूया राजकारण्यांसाठी आचारसंहिता भारतीय राज्यघटनेमध्ये जे राजकारणी लोक आहेत बरोबर त्यांच्यासाठी आचारसंहिताही दिलेली आहे बरोबर आणि त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येक राजकारणी व्यक्तीला प्रत्येक राजकारणी व्यक्तीला जी काही आचारसंहिता दिलेली आहे घटनेने घटनेमध्ये त्या आचारसंहितेचं पालन करणं हे बंधनकारक आहे आणि त्यामुळेच काय होतं की देशाची एकात्मता ही अखंड राहू शकते आणि सार्वभौमत्व जे आहे देशाचं हे टिकून राहतं तर सहावं महत्त्व आहे सरकार निवडण्याची संधी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला म्हणजे ज्याने वय वर्ष अठरा पूर्ण केलेलं आहे त्या व्यक्तीला मतदानाचा हक्क हा मिळालेला आहे देण्यात आलेला आहे त्यामुळे भारतीय नागरिकाला हव्या असणाऱ्या राजकारणी नेत्याला ती व्यक्ती मदत मतदान करू शकते बरोबर एखादी व्यक्ती अशी असेल की तिला कुठलाच राजकीय पक्ष पसंत नाही आहे किंवा ती प्रत्येक ती व्यक्ती प्रत्येक राजकीय पक्षाविषयी किंवा घटकाविषयी नाराज आहे तर त्याने जर ठरवलं की मला मतदान नाही करायचं तर तेही ती करू शकते बरोबर म्हणजेच काय की प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे मतदान करण्याचा अधिकार घटनेने आपल्याला बहाल केलेला आहे तर पुढचं आहे न्यायालय न्यायालयास सर्वाधिकार यांच्यावर ज्युडिस ज्युडिशियल सुप्रमसी म्हणजे कोणताही कायदा करण्याचे सर्वाधिकार जे आहेत ते भारतीय घटनेने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आहेत म्हणजे संसदेत तयार करण्यात आलेल्या कोणत्या कायद्याला मान्यता द्यायची किंवा मान्यता नाही द्यायची ही जबाबदारी पूर्णपणे न्यायालयाची असते किंवा न्यायालय ठरवेल की ह्या या संसदेतील ह्या या कायद्याला मान्यता द्यायची की नाही ते आणि त्याच्यामुळेच काय झालं की भारतामध्ये लोकशाही टिकून आहे बाळांनो बघा बाळांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासली त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे महत्व काय आहे ते आपण अभ्यासलं आता पुढील व्हिडिओमध्ये आपण भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्य कोणती त्याविषयी अभ्यास करूया तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव अ नाईस डे